नमस्कार मित्रांनो, कसे आहात? माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मायाळू भक्तांचे सहर्ष स्वागत. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका. जरी तुम्हाला कुठलीही समस्या असो, लक्ष्मी बांधणविषयी समस्या असो, गेनमाळीविषयी समस्या असो, गुरुविषयी समस्या असो, तुमच्या मागं आडापिडा, साडेसाती, दलेंद्री, चेडा, वशीकरण, स्तंभन असलं, कुठलाही उच्चार तुमच्या मागं केला असेल, विधी केले असेल, ते तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, काही अटी दिलेल्या आहेत, अटी वाचूनच मला कॉल करावा, अन्यथा नसला केला तरी चालेल मित्रांनो, हे मात्र लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, प्रॉब्लेम हा तुमचा असतो, माझा नाही, हे मात्र लक्षात ठेवा. काही लोक म्हणतात, दादा तुम्ही लोकांकडून पैसे घेता, तुम्हाला कशाची गरज आहे, तुम्हाला देव पैसे आणून देतील. मित्रांनो, साधू संत असो, देव देवता असो, कुठल्याही रूपामध्ये देवाने जर अवतार घेतला आहे, ते घोरं घोरं जाऊन भिक्षा मागूनच खाल्लेले आहेत. पण आजच्या काळामध्ये मित्रांनो, लोक हे तसे राहिलेले नाही आहेत देण्यापैकी, हे मात्र लक्षात ठेवा. हे मित्रांनो, आम्ही पैसे घेतो हे देवाच्या मानापानासाठी घेत असतो. जर आम्ही आजारी पडलो तर मित्रांनो, आम्हाला तुम्ही पैसे आणून देणार ना? जर एखादा उतारा तुम्हाला सांगितला एक्स वाय झेड आम्हाला उद्या काय झालं, तर तुम्ही आम्हाला दवाखान्यात नेणार का? किंवा आम्हाला रोजच्या दवा तुम्हाला आम्ही देणार का? नाही मित्रांनो, त्याच्यासाठी पैसा हा लागतो. त्याच्यासाठी 251 रुपये मी घेतो. करायचे असेल करा, व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर बघा मित्रांनो, नाहीतर बघितला नसला तरी चालेल. असं तर मित्रांनो, इंस्टाग्रामवर बघितलं गेलं, फेसबुकवर बघितलं गेलं, तर काही लोक, बाहेरचे लोक येऊन तुमच्याकडून लुबडत आहेत, तुम्हाला कसली काही माहिती नसल्यास काही माहिती सांगून तुमच्याकडून पैसा घेण्याचं काम करत आहेत. तसल्या लोकांना तुम्ही बळी पडताय. जर तुम्हाला खरी माहिती देणारा कोणी असेल, त्यांच्या मात्र तुम्ही हात धुवून पाठीमागं लागताय. मला काही फरक पडत नाही, मी सत्याच्या मार्गावर चालणारा मुलगा आहे. मांडरच्या काळोबाईचा खरा भक्त, दावजी बाबाचा खरा भक्त आहे. म्हणून माझ्या केसाला कुणीही धक्का लावू शकणार नाही, मात्र लक्षात ठेवा. जेव्हा माझे हात काळे होतील तेव्हा मात्र मला धक्का लागू शकतो, पण माझ्या हात जोपर्यंत शुभ आहे, शुभ्र आहेत, तोपर्यंत माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. तिचा सगळा आशीर्वाद आहे, मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, वशीकरण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मित्रांनो, एकदा सर्च हे केलं असेल तुम्ही इंटरनेटवर म्हणा, किंवा ग्रंथांमध्ये म्हणा, किंवा यूट्यूबवर म्हणा, इंस्टाग्रामवर म्हणा, किंवा फेसबुकवर म्हणा, सोशल मीडियावर म्हणा, वशीकरणच्या नावाखाली तुमच्याकडून फक्त पैसा लुबडत आहेत. त्यांना वशीकरणाचे बऱ्यापैकी किती वशीकरण आहेत ते त्यांना कळत नाही, तुम्हालाही ते माहिती नाहीत. जर तुम्ही हे व्हिडिओ संपूर्णपणे बघितला, वशीकरणाचे किती प्रकार आहेत या व्हिडिओमध्ये, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती होणार आहे, आणि तुम्ही कुठेही यामध्ये फसणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. कारण शोध अस्तित्वाचं हे चॅनल खऱ्यावर झुंजत असतं, खऱ्यावर माहिती देण्याचं काम करत असतं. काही कुत्री विनाकारण काही कमेंट करतात, त्या कुत्र्यांच्या मागे मी लागत नसतो, हे मात्र लक्षात ठेवा. मित्रांनो, जर तुम्हाला वशीकरणाचे फायदे जाणून घ्यायचे असतील आणि वशीकरण किती प्रकारचे असतात हे तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा. मित्रांनो, वशीकरणाची जे पद्धत आहे कुठून आली, तर हे नवनाथांच्या मुखातून हे वशीकरणाची पद्धत आली असे म्हणतात, ग्रंथामध्ये सांगितलं जातं. मित्रांनो, त्यांचा इतिहास खूप मोठा आहे नवनाथांचा. या स्टेप बाय स्टेप मी कधी ना कधी तुम्हाला हळूहळू हे सांगेन. पण मित्रांनो, वशीकरण हे चांगल्यासाठी होतं, वशीकरण हे एखाद्याच्या हितासाठी चांगल्यासाठी होतं. पण काही वशीकरणाचे जे चेले आहेत ते चेले वाईट निघले. काही लोकांनी वाईट मार्ग पकडला आणि वाईटांचं पैसा पाणी त्या काळामध्ये घेणं म्हणा, ज्वारी म्हणा, माझ्याकडेच लोक आकर्षक होण्यासाठी हे लोकांनी वेगळंच काहीतरी हे वशीकरणाचं वेगळंच नायनाट करून टाकलं व लोकांच्या दुःखासाठी वशीकरण वापरू लागले. पण लोकांच्या चांगल्यासाठीच वशीकरण होतं. पण काही लोकांनी पैसा पाण्यासाठी, स्वतःच्या हितासाठी, स्वतःचं भलं होण्यासाठी हे करून लोकांचं वाटोळं करण्याचं काम करू लागले. मित्रांनो, माझा हेतू हेच आहे की लोकांचं चांगलं करा, लोकांना दान करा, कधी ना कधी तुमच्याही झोळीमध्ये पुण्याचं काय ना काही पडन, हे मात्र लक्षात ठेवा. चला तर मित्रांनो, वेळ न घालता, व्हिडिओ खूप मोठा होणार आहे, वेळ न घालता आपण वशीकरणाचे किती प्रकार आहेत हे आज आपण पाहणार आहोत. पाहण्यापूर्वी चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब करचालच, व इतरांनाही शेअर करायचं मात्र विसरू नका. मित्रांनो, प्रथम पहिला आहे मित्रांनो लोकदेवी किंवा लोकदेव. वशीकरणामध्ये शाबर मंत्राने लोकदेवांचे वशीकरण केले जाते. लोकदेवींमध्ये हिरवणन, करस, प्रदात, वीर, जिंद या इतर गणेश, हनुमान, भैरव इत्यादी शाबरीत उपयोग केला जातो. जरी त्यांचे मंत्रशक्ती भावनेने पूजले जातात आणि ते दुषीय होतात, तथापि हा देखील एक प्रकारचा वशीकरण आहे. कारण जेव्हा देव प्रकट होतो तेव्हा साधक त्यांच्याशी वचनबंध होतो. लोक देवी देवांनी आपल्याला मंत्रात सापडतात. चांबक माता, बिजासन, आसामणी, कंकोली, खळपळी, मी लहान मुलांमधील अध्यात्म प्रकारचा खोकला त्यांच्या साधनेत मंत्र बरा केला आहे.
याशिवाय प्रत्यक्षिक भाषिक सविस्तर ही लोकदेवांची नावे वास्तव्यात आहेत मित्रांनो. दुसरं आहे उपदेव वशीकरण. आता उपदेव वशीकरण काय आहे, चला तर ह्याचं स्पष्टीकरण पाहूया. उपदेव वशीकरण म्हणजे शाबर मंत्रादीही आढळतात. उपदेवमध्ये बेताळ, वीर इत्यादी मानले जातात. भैरन, ठाकूर देव वगैरे उपदेव आहेत. आणि जिंदा पीर ही मी तेथे जिंदा आणि जिनमधील फरक स्पष्ट करतो. जिंदे मुळात सास्तिक आहेत. बहुतेकदा ही हनुमान मंदिरे जंगलात किंवा प्राचीन वास्तव्यात राहिलेल्या किल्ल्यात असतात. आणि त्यांचा सुगंध आढळतो आणि केस पांढरे असतात. शास्त्रासह घोड्यावर स्वार झालेल्या स्तुतींमध्ये त्यांचे रूप आढळते. ते राजसी स्वभावांचे असतात. सहज प्रसन्न होता आणि सहज रागवताना जरी एखाद्या व्यक्तीने आनंदी झाले तर त्याला केवळ दुर्लक्ष वैभव देत नाहीत तर त्या व्यक्तींना देवांच्या भक्तींकडे घेऊन जातात. त्यांना तीर्थयात्रेत सामील करून घेतात. पूर्ण कर्मे, वशीकर्मे व परोपकार इत्यादी कर्मे, पुनर्कर्मे जियाद्यांच्या कृपेने संन्यास स्वीकाराने संत पहिले गेले आहेत. मित्रांनो, जिंद सुद्धा जिंदासारख्या शक्तिशाली आहे. असे म्हटले जाते की जिनचे स्वतःचे कुटुंब आहे, ज्यामध्ये मुलगा आहे, मुलगी आहे, पत्नी आहे, आई आहे, सर्व कुटुंब आहेत. त्यांचे परिवार विवाह वगैरेही संबंधित त्यांच्या जातीचं ठरतात. त्यांची मुले ही शाळा शिकतात असेही ऐकले मिळते. मी कोणत्या तरी मानसिकता वाचले होते की उत्तर प्रदेशात मोलावी एका मोलावी साहेब जिन मुलांना शिकवतात. जिन आणि जिंदांचे आयुष्य खूप मोठे आहे ही देखील एक लोककथा आहे. माणसांप्रमाणे जिनांनाही सुगंध आवडतो. जिस पटन सुंदर तरुणीवर मोहित होतात. मित्रांनो, तिसरं आहे मानवी वशीकरण. आता मानवी वशीकरण हे बघा एखाद्या नवऱ्यावर करतात. मानवी वशीकरण म्हणजे माणूस वशीकरण. मित्रांनो, वशीकरणाचे वेगवेगळे उपयोग शाबर मंत्रांमध्ये आढळतात. राजा वशीकरण, श्रीमंत वशीकरण, अधिकारी वशीकरण, सेवक वशीकरण, पती वशीकरण, सार्वजनिक सभा वशीकरण, प्रियकर वशीकरण, दुष्ट शत्रू वशीकरण असे अनेक प्रकार आहेत. मित्रांनो, चौथा आहे महिला वशीकरण. महिला वशीकरणमध्ये विविध महिलांसाठी वशीकरण मंत्र उपलब्ध आहेत. स्त्रिया आपल्याला वेगवेगळ्या रूपात मोहित करतात. मातेच्या सुद्धा रूपात ती मानवाला सुगंधित बनवते आणि आईच्या दुधाने तिचे पोषण करते. त्या महिन्यातील प्रेमाच्या वर्षांमुळे संपूर्ण जगाचे पोषण होते आणि आनंदाच्या साखळीत भटकते. आज राक्षसांचा दृष्ट आत्मा मानवांमध्ये प्रकट होत असतात. तो स्त्रियांच्या कर्मापरमानेचा काय कर्मऱ्यांचा कसा छेड करतात आहे हे कानापासून लपून राहिले नाही. तरीही त्यांच्या दयाळूपणात तरीही नेत आणि आपुलकीमध्ये कोणतीही कमरता नाही. मानव जातींमध्ये काही कमी नाही. प्रतिशत्रुवादीची थोड्याशी भावना देखील माझे स्वतःचे वैदिकीय मत आहे की सर्वात मोठा आकर्षण मंत्र म्हणजे स्त्रियांचे समूह. त्यांच्याबद्दल शुद्ध भावना, बिनशर्त आपुलकी आणि शक्ती यासाठी आकर्षण वगैरेंचा वेगळा वापर आवश्यक नाही. मोहन आणि आकर्षण हे वशीकरणाचे आधीचे टप्पे आहेत हे मात्र लक्षात ठेवा. पुरुष वशीकरण, राज वशीकरण, धनपती वशीकरण, धनकारी राज्य अधिकारी वशीकरण, नृत्य वशीकरण, दासी वशीकरण तेथे नोकर आणि दासी म्हणजे शासक श्रीमंती माणसाच्या नियंत्रणाखाली सेवा करणारे पुरुष आणि स्त्रियालाही वशीकरण केलं जातं. पती वशीकरण, प्रेमी वशीकरण, शत्रू वशीकरण, चोराटी वशीकरण, दुष्ट मनुष्य वशीकरण हे असे आहेत मित्रांनो. महिला वशीकरणाचे किती प्रकार आहेत. राजेशाही स्त्री वशीकरण, मित्री वशीकरण, वेश्या वशीकरण. चला तर पाहूया. पूर्वीच्या काळी राजवाड्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया म्हणजेच राजेशाही महिला होत्या, ज्या सर्वसामान्य वाक्याप्रमाणे होत्या. पण सध्याच्या काळात राजवाड्यांच्या तरुणकात राजे किंवा स्त्रिया बंदिस्त नाहीत. व प्रश्न पडतो की अशा स्थितीत राजेशाही स्त्रियांना वश करण्याचे औदित काय. आधुनिक काळातही उच्च पदाची जबाबदाऱ्या पार निरकुश महिला अधिकाऱ्यांवर याचा उपयोग होऊ शकतो असे माझे मत आहे. बरं का, जे तुम्हाला समजायचं ते पुढे तुम्ही समजू शकता. आध्यात्मिक संदर्भात वशा वशीकरण उद्देश काय आहे असा प्रश्न सहज पडतो. वेशाला किंवा संपत्ती पैसा इत्यादींचा आकर्षक केले आहे तिच्यासाठी स्वतंत्र मंत्र वशीकरणाचा काय उपयोग. प्राचीन काळी तसेच आधुनिक काळातही समाजात वेश्या वशीकरण महत्वाचे आहे. खरे आहे, जे सामाजिक मतदानीस आकली विधूर आहेत किंवा
काम चुकार आहेत जे अनेक स्त्रियांच्या सहमानाशिवाय जगू शकत नाहीत, त्यांच्या इच्छेने विविष आहेस, त्यांच्या स्त्रियांशी आनंद नक्कीच हवा असतो, वेशाच्या अनुस्थितीने गृहिणीचा वापरलेला बेटूमेट लक्षात ठेवा बरं का, बेटमेट बनण्यासाठी मागे पुढे होणार नाहीत, त्यामुळे समाजात व्यवचार आणि मुक्त लोकिकतेचे वातावरण निर्माण झाले आणि त्यामुळे वैश्यवशीकरणाचा वापर सुरू झाला, हे मात्र लक्ष. तसं की मित्रांनो तुम्ही अनेकदा पण पाहिले असेल ते दिसून येते मित्रांनो, स्त्रियांच्या उपयोग त्या तंत्राने जितकी समजून घेतली तितकी कुणीही समजून घेतली नाही, तंत्रात स्त्रियांना लेखन जात नाही तर त्यांची पूजा केली जाते, हा इतका भक्कम पाया आहे की स्त्रियांशिवाय साधनेकाची पुक्त शक्य नाही, तंत्रांचे दृष्ट वर्तन हा यांचा भक्कम प्रत्यक्ष पुरावा आहे, तंकुलांपैकी वैश्य एक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. कामा स्त्रियांनी राज्य किंवा इच्छा स्त्रियांनी 10 परिणाम सांगितले आहेत. एक मित्रांनो असे आहे की सोरीष पंडुता कृषितता रुची आधर्य अनुलंबना तन्मनिया उन्नंदा मारणा मृत्यू, हे असे 10 प्रकार आहेत. या 10 स्थिती एखाद्या व्यक्तींमध्ये क्रमाक्रमाने तेच उद्भवतात जेव्हा त्या इच्छित स्त्रियाशी संयोगाचा लाभ मिळत नाही तेव्हा इत्यादी व्यक्तींना या परिस्थितीचा बळी ठरते, तेव्हा त्यांचा जीव वाचवण्यासाठी वशीकरणाची मदत घेतली जाते. एखादी पत्नी एखाद्याच्या व्यक्तीच्या प्रभावाखाली तिचे घर उद्ध्वस्त घेऊन करण्यास तयार असते तरीही वशीकरण उपयुक्त आहे. या वशीकरण प्रयोगांमुळे फसवणूक झाल्या महिलेला आणि घरातील झपटलेले थांबणार नाही, हे मात्र लक्षात ठेवा. असे काय अजून मित्रांनो अनेक प्रकार आहेत वशीकरणाचे. व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो आणि एवढा मी व्हिडिओ कुणीही बघत नाही किंवा पाहत पण नाही, बोर होऊन जातं. असं आहे मित्रांनो की पहिल्याच्या काळामध्ये वशीकरण हे चांगल्यासाठी वापरत होते, पण जसं जसं काळ बदलत गेला जसं जसं माणसं बदलत गेली त्या वशीकरणाला मित्रांनो कुणीही वशी करू लागलं. जसे की राजाला एखादी प्रजा वशीकरण करून त्याला खाली पाडत होती आणि स्वतः राजा होऊन बसत होती, तर एखादी स्त्री जेव्हा त्याला आवडत असे त्या टायमाला सुद्धा त्या स्त्रीला वशीकरण करून हे स्त्री त्याच्या स्वतःसोबत काही संबंध ठेवत असते. हे असे अनेक प्रकारचे वशीकरण आहेत. जेव्हा समजा एखादी व्यक्ती श्रीमंती झाली, एखादी व्यक्ती ताटमाटानं जगू लागली, आज ही मित्रांनो ते वशीकरण करून एखाद्याचा घात करतात व ते वशीकरण करून त्याचा सत्यानाश करून टाकतात. पण हे वशीकरण कुठून आलं तर तुम्हाला ह्याच्या बऱ्यापैकी माहिती आहे, हे वशीकरण नवनाथाने, पण मित्रांनो हे चांगल्यासाठी नसतून वापरला गेला, पण काही लोकांनी त्याच्या यानं दुष्परिणाम वापरू लागले. असे अनेक प्रकारचे वशीकरण आहेत, जसं की स्त्री वशीकरण असो, त्याचे मी तुम्हाला उच्चार सांगितले, मानवी वशीकरण असो, धनसंपत्ती वशीकरण आलो, एखाद्या जर समजा धनावर म्हणजे एखाद्याच्या संपत्तीवर जर वशीकरण करायचं असेल तर त्याचं नायनाट करून टाकतात, व वशीकरणाला लागणारे जे साहित्य असेल जे एखादी मुळे असेल एखादी विधी मारून ते वशीकरण करून त्या वशीकरणामधून ढिकार असा पैसा कमवून घेतात, व एखादा चेडा म्हणा एखादा भूत म्हणा सिद्ध करून त्याच्याकडून आणायला सांगतात. काही आख्यायिका दंतकथा लोककथा ही तुम्हाला मी सांगतोय मित्रांनो, काही ग्रंथांमधली ही माहिती सांगतोय तुम्हाला की जेणेकरून ते खरी असावी आणि तुम्हाला पटावी, हे मात्र लक्षात ठेवा. तर ह्या युगामध्ये भरपूर असे वशीकरण आहेत, एखादी पुरगी आपल्याला पटत नसेल म्हणा, एखादी मुलगी आपल्याला आवडली असेल म्हणा, तर आपण तिला विचारही करत नाही की तिच्या मनात आपण आहे किंवा नाही, तरी आपण तिला काही जाळ्यात टाकून तिच्या पायाखालची माती म्हणा डोक्यावरचा केस म्हणा काहीही करून तिला वशीकरणाची पावडर देत असतो खायला, फुकण्यामध्ये म्हणा तिच्या अंगावर लावण्यामध्ये म्हणा किंवा एखादा लिंबू तिच्यापाशी वलाडून जाऊन तिने शिरमून तिच्या आडव्या पायापाशी आपण ठेवत असतो. लोक स्वतःच्या हितासाठी लोकांच्या आपल्या फायद्यासाठी लोकांना मात्र वशीकरणाचा जामच फटका लावत आहेत. हे अनेक अजून खूप असे वशीकरणाचे प्रकार आहेत, व्हिडिओ मोठा होतं म्हणून मी थोडक्यात तुम्हाला सांगितलं आहे मित्रांनो. मित्रांनो पाहिलं गेलं वशीकरणाचे खूप प्रकार आहेत, तुम्ही कुणालाही बळी पडू नका, प्रत्येक वेळी वशीकरण तुम्हाला कोणीही ओरिजिनल करून देत नाही, फक्त पैसे खायचे धन चालू आहेत, हे मात्र लक्षात ठेवा. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती कळली असेल हे अपेक्षा करतो आणि व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही लाईक करसाल सबस्क्राईब करचाल, ह्याच्यावरचा पार्ट 2 मी अजून एकदा काढतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला अजून स्पष्ट कळावं, म्हणून पार्ट 2 पण नक्की मी तुमच्यासाठी बनवणार आहे आणि पुन्हा एकदा नक्की आपण दुसऱ्या टॉपिकवर नक्की भेटणार आहोत अशा रुचिक माहितीसाठी आणि खऱ्या माहिती घेऊन मी तुमच्यासाठी नक्कीच येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला इतरांना शेअर करा, जर तुम्हाला समस्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मला कॉल करू शकता, व जर तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला तर माझा आशीर्वाद व माझ्या काळोबाईचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे सदैव राहो हेच मी त्याला प्रार्थना करतो. पुन्हा एकदा नक्कीच भेटूया मांढरच्या काळोबाईचं चांग बोलं, सुरूरच्या धावजी पाटलाचं चांग बोलं, आई राजा उदे उदे, सदानंदीचं उदे उदे, वेडसरीचं उदे उदे, लिहायला मात्र विसरू नका. धन्यवाद, पुन्हा एकदा नक्की भेटूया.